नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर देशमुख तन्वीर. आज आपण डिप्रेशन आणि त्याविषयीचा एक साधा सोपा उपाय जाणून घेऊयात. आजच्या घडीला आपण कालच एक दुःखद बातमी ऐकली. सुशांत सिंग राजपूत एक फार मोठा ऍक्टर होता, त्यांनी एक आत्महत्या सुसाईड अटेम्प्ट केला आणि तो ह्या जगाचा निरोप घेऊन गेला. तर ही अत्यंत दुःखद अशी बाब होती. तर आपण ह्या डिप्रेशनमधून कोणत्या पद्धतीने बाहेर निघू शकतो हे मी तुम्हाला एक छोटासा माझ्या पद्धतीने एक उपाय सांगतोय. हा एक बेसिकली ॲक्युप्रेशर पॉईंटच आहे. तर आपल्याजवळ कोणताही एक प्राणी, विशेषतः मांजर, हे मांजराला आपण आपल्या सहवासात ठेवलं पाहिजे, आपल्याजवळ पाळलं पाहिजे, त्याला आपल्या हातून आपण जेवण दिलं पाहिजे. तर ह्याने काय होतं, आपल्या मेंदूमध्ये जे चुकीचे जे रसायनं जे स्रवतात ते स्रवत नाही. आणि मांजरीचं एक असं वैशिष्ट्य असतं, मांजर जिथं पण असते तिथं फार मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्हाईब्स असतं, त्या ठिकाणी निगेटिव्ह व्हाईब्स येऊच शकत नाही. तर आपल्या जवळपास तुम्ही मांजर पाळण्याचं चालू करा. तुम्हाला असं वाटतंय, तुमचे मुलं म्हणा, तुमची मुलगी म्हणा, किंवा तुमचे भाऊ बहीण, तदनंतर तुमचे आई वडील, ह्यापैकी कोणी जरी तुम्हाला डिप्रेशनमध्ये जर का जाणवत असेल, त्याला जर का डिप्रेशनची औषधं चालू असतील, तर अशा पेशंटमध्ये तुम्ही त्यांना मी मांजर पाळण्याचा सल्ला देऊ इच्छितो. अशा पेशंटनी मांजर पाळलं पाहिजे, त्याला खाऊ घातलं पाहिजे, त्याच्यासोबत राहिलं पाहिजे, त्याच्यासोबत विरंगुळा म्हणून एक तास तरी घालवलं पाहिजे. तर मांजर हा असा प्राणी आहे, तो स्वतःसोबत पॉझिटिव्ह व्हाईब्स तर घेऊनच येतो, सोबत तो दिवसभर ज्या कलाकृती करत असतो, विदूषकपणा करत असतो, तर त्यांनी आपलं मन एकदम चांगल्या पद्धतीने रमलं जातं आणि चुकीच्या गोष्टी आपल्या मनातून निघून जायला सुरुवात होतो. जपानमध्ये एका संशोधनाअर्थी हे निष्पन्न झाले आणि ते निष्पन्न झाल्याच्या नंतर तेथील लोकांनी, तेथील कंपन्यांनी मांजर पाळणं आणि मांजर सोबत ठेवणं हे लिगलाइज केलेलं आहे. तिथलच्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये तुम्ही एम्प्लॉई असताल तर तुमच्यासोबत एक तरी मांजर हे पाहिजेच, तुम्ही ज्यावेळेस डेस्कवरती काम करत असाल त्यावेळेस. तर ह्याच्यामुळे तुमच्या कामाचा जो लोड असतो तो एकदम कमी होऊन जातो, तो नाहीसा होतो. तर माझा हा सल्ला सर्वांना हाच असेल, आपल्या घरामध्ये एक तरी मांजर पाळून ठेवा. आपल्या जे पण स्वकीय असतील, जे पण आपले आप्तेष्ट असतील, असं वाटतंय ते डिप्रेशनमध्ये चालले, डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांच्या जवळपास एक तरी मांजर तुम्ही ठेवाच, असं मी सल्ला देईल. मी च शब्दाचा वापर करतोय. हा सल्ला बहुमोलाचा असेल, तुमच्या फार कामाचा येईल आणि कोणाला तरी त्याच्या जीव गमावण्यापासून वाचवणारं ठरेल अशी मी आशा करतो. तर अशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने मांजरं पाळा आणि ह्या जगामध्ये स्वस्थ जीवन जगा. जीवन फार अमूल्य आहे, आपल्या सोबत अजून एक प्राणी जगतोय ही एक भावना ठेवा आणि आनंद घ्या. धन्यवाद.